आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, आता बहुतेक तुला जावं लागेल स्वानंदीला आणि तिच्या बाळाला संपवण्यासाठी. अरोरा साहेब, त्या मानकाम यांनी फालतू स्टोरी चालवली, त्याचा वैयक्तिक अजेंडा आहे. पण तुम्ही तुमच्या चॅनलवर का दाखवताय? हो साहेब, आपले जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत ना. हो, मी सुजितला त्या पदावर बसवलंय. तरुण रक्त आहे, झाला थोडासा वाद. नाही, कोणाचाही अपमान केलेला नाही त्यांनी. अहो साहेब, माझं ऐक. मानकामे, हा मानकामे ना बरोबर माझ्या विरोधात फिल्डिंग लावली. हे सगळे मीडियावाले जेव्हा त्यांना जाहिरात हवी असते, बाईट हवं असतं ना, तेव्हा माझ्या मागे मागे धावतात, एकमेकांच्या विषयी तक्रारी करतात. पण आता जेव्हा पत्रकारावर हल्ला झाला ना, तेव्हा सगळे एकत्र आलेले आहेत माझ्या विरोधात. मानकामे काय सुजितराव, आता कुठे निघालात तुम्ही आग लावायला? पेटला तेवढा वणवा पुरेसा नाहीये. डॅड, मी 2 दिवस राहुलच्या फार्म हाऊसवर चाललो. फार्म हाऊसवर का? एवढा घोळ घालून ठेवलाय आणि तुम्ही फार्म हाऊसवर चाललात? बाहेर गेलात ना, मीडियावाले तुम्हाला गाठतील आणि आणखीन तुम्ही घोळ घालाल रागाच्या भरात. कुठेही जायचं नाहीये, घरात थांबायचंय. डॅड, न्यूजचाच कंटाळा आलाय मला. मला जरा शांतता हवी आहे, म्हणून चाललोय मी 2 दिवस फार्म हाऊसवर. येतो मी. सुजितराव, का मारताय डॅड? हा ऍटिट्यूड मला दाखवायचा नाही. हा थांब म्हटलं म्हणजे थांबायचं. अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? काही कदर आहे की नाही तुला? अरे तुझ्यामुळे एवढा मोठा वणवा पेटलाय सोशल मीडियावर. तुमची आणि माझी छेतू होतीये आणि तुम्हाला त्याची काही पर्वा नाहीये. तुम्ही जिथे कुठे चाललायत ना, तिथे समजा मीडियावाल्यांनी बघितलं, आला एखादा माईक घेऊन तुमच्या समोर, त्याचा खूनही कराल तुम्ही. कुठे जायचं नाही, घरात या. पण बीड काही नाही, लोकांचे फोन येत आहेत मला, हाय कमांड चिडलेत माझ्यावरती. तुम्हाला काही पर्वा नाहीये, पण जोपर्यंत हे निस्तरत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाहीये, घरात राहायचंय. सुजित, डॅड बरोबर बोलताय, प्रसंग खूप कठीण आहे आणि तुला माहिती आहे ना, यांची तब्येत पण बरी नव्हती मध्येच. तुला फार्म हाऊसला जाणं जरुरी आहे, घरातच थांब ना. काय करणार आहेस फार्म हाऊसला जाऊन? हा सुजित, प्लीज ऐक. आणि सुजितराव, तुम्हाला तुमच्या भविष्याची पर्वा नाहीये मला माहिती आहे, पण निदान तुमच्या बायकोची तरी पर्वा करा. संचिता सकाळी इथे येणार होती,